Hello everyone, I am Payal and now I am going to teach you class 1st standard Marathi Balbharti Marathi textbook page number 67. If you new in my channel, so don't forget to subscribe. Majhya channel la subscribe kara. Asya video sathi tar chala. Tumhi page number 67 open karun ghya. कारण की आपण इथे पेज नंबर 67 मध्ये जे एक्सरसाइज दिलेले आहेत इथे आपण ते शिकणार आहोत. जसं इथे दिलेला आहे शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार दे, शब्द पुन्हा लि आणि वाच. तर इथे आपल्याला जे पहिला शब्द दिलेला आहे इथे आपल्याला अनुस्वार लावायचा आहे. आता अनुस्वार कायला म्हणतात तर बघा मी सांगते. जसं की हे बघा, इथे तुम्हाला एक असं टिकलीसारखा थेंबा दिसतो, तर तेच आहे अनुस्वार. त्यालाच म्हणतात अनुस्वार. तर आपल्याला इथे जे पण शब्द दिलेले आहे इथे आपल्याला पहिल्या शब्दाला अनुस्वार लावायचा आहे. जसं की मांडी, थंडी, कुंडी, नंदी, नदी, आंबा, सांग, वंदन. हे आपण बघा दिले. आता याला पुन्हा लिहायचं आहे. कसं लिहू आता? मांडी. आता बघा मी काय लिहिलेली आहे, मी पॉइंट दिलेला या प्रकारे. थंडी, बोला माझ्या सोबत आणि लिहा. कुंडी, नदी, आंबा, सांग, वंदन. ओके, या प्रकारे आपण इथे हे शब्द लिहिले आणि अनुस्वार देऊन पुन्हा लिहिलं आणि वाचलं. आता नेक्स्ट आहे कशातील योग्य स्वर चिन्हाचा वापर करून शब्द तयार करा. तर इथे आपण हे इथे शब्द दिलेले आहेत आणि आपण हे स्वर चिन्ह लावून, हे जे दिसत आहे तुम्हाला हे स्वर चिन्ह लावून आपण इथे शब्द तयार करू. म्हणजे इथे मात्राए मिसिंग आहेत, तर चला चिन्ह लावू. बा हुली, इथे काय येणार? सा इथे काय येऊ शकते? इथे साम साम, सोमवार, मैदान मैदान, कोठनी, भूगोल, पा पालाख, आईटदार, सैनिक सैनिक, इथे येणार टोकली, पिचकारी, ओळख, हिंद, दोपर दोपर, संध्याकाळ. तर या प्रकारे आपण इथे
शब्दाला मात्रा लावून शब्द पूर्णपणे आपण तयार केले। आता घटनाक्रम लाव। तर इथे दिलेला आहे घटनाक्रम लाव। घटनाक्रम लाव म्हणजे पहिले काय झालं इथे आपल्याला ते लिहायचं आहे। तर आपण पहिले लावले बीज। काय लावले? बी। बी रुजवले। पहिला येणार बी रुजवले। नेक्स्ट काय येणार? कोंब फुटले। कोंब फुटले। थर्ड काय येणार? सॉरी, सेकंड काय येणार? सेकंड येणार, पहिले आपण बी रुजवले। बी रुजवल्यानंतर आपण पहिले आपण बी रुजवले, मग आपण पाणी घातले। पाणी घातल्यावर तिसरा कोंब फुटले। कोंब फुटल्यानंतर रोप वाढले। रोप वाढल्यानंतर पाने आली, फुले आली। ओके, देन झाडाला फळे आली। सहावा, तर या प्रकारे आपण लिहू। बी रुजवले, मग दुसरा काय येणार? पाणी घातले। पाणी घातले इतकंच बघून इथेच लिहायचं आहे। मग तिसरा काय येणार? कोंब फुटले, म्हणजे काय काय होणार, घटना बद्दल लिहायचं आहे। आपण एक बीज लावणार तर काय काय होणार, मग कोंब फुटणार, कोंब फुटल्यानंतर काय होणार, रोप वाढले। रोप वाढले, रोप वाढल्यानंतर पाचवा पाने आली, फुले आली। पाने आली, फुले आली, मग झाडाला फळे आली। सहावा काय येणार? झाडाला फळे आली। ओके, या प्रकारे आपण हे पूर्ण केलं। आता नेक्स्ट, आता आपलं नेक्स्ट आहे रिकाम्या जागी कशातील योग्य शब्द भरा। योग्य शब्द आपल्याला इथे आता भरायचा आहे, तर काय येणार? आता इथे आपल्याला ब्रॅकेट मध्ये शब्द दिलेला आहे, घे, दे, ये, माझ्यासोबत बोला, जा, घे आणि आण। तर इथे आपल्याला जे शब्द येऊ शकते ते आपल्याला लावायचे आहे। तर ई रा हे पैसे घे येणार इथे। बाजारात जा, बाजारातून भेंडी टोमॅटो आण, कारण की उसे ला बोल रहे है। पैसे मोजून घे, उरलेले पैसे परत आण। घरी लवकर परत ये। तर या प्रकारे आपण इथे पूर्ण पूर्ण वाक्य तयार केले। आता जोडाक्षरे, इथे आपल्या आपण इथे वाचूया जोडाक्षरे। जोडाक्षरे आता काय होतात? जोडाक्षरे म्हणजे दोन शब्दाला जोडून एक शब्द तयार झालेला शब्द, याला आपण जोडाक्षरे म्हणतो। जसं की इथे दिलेलं आहे त या,
तो या प्लस काय झालं त्या, त्याच प्रकारे च प्लस या च्या, स प्लस त्या, जसं की इथे दिलेलं आहे स प्लस त, तर इथे स्त झालेलं. ओके, तर च्या त्यास्त, च्या याला आपण बोलू त्या च्या स्त. तर ही आहे जोडाक्षरे, म्हणजे दोन शब्द वापरून तयार केलेला एक शब्द, यालाच आपण बोलूया जोडाक्षरे. आय होप सो यू अंडरस्टूड. आता आपण इथे हे शब्द वाचू. होत्या, आत्या, पंत्या, माझ्यासोबत बोला तुम्ही पण, मिरच्या, गावाच्या, नावाच्या, मस्तक, पुस्तक, जास्त. ओके, या प्रकारे. आता इथे काय दिलेलं आहे, गोलातील अक्षराला गोला बाहेरील अक्षर जोडून शब्द तयार करा. तर इथे काय दिलेलं आहे, हे शब्द आणि हा शब्द, हा शब्द बाहेरचा, पहिले बाहेरचा शब्द लिहायचा आहे, मग हा गोला दिसत आहे हा शब्द लिहायचा आहे. आणि या प्रकारे आपल्याला इथे खाली शब्द तयार करायचे आहे. जसं की इथे दिलेला आहे सलाम. आता आपण लिहू, पहिले बाहेरचा शब्द लिहू, हा ह ला, काय झाला, हल्ला, किल्ला, की ला, काय झालं, किला, बी प्लस ला, बिल्ला, काय झालं, बिल्ला, छ, छ प्लस ला, पहिले छ लिहायचा, बाहेरचा शब्द लिहायचा पहिले, मग आतमधला सर्कलचा, काय झालं, छल्ला. आता इथे खा आणि दनला, खाल्ला, खाल्ला, ग दनला, गल्ला, गल्ला, माझ्यासोबत बोला गल्ला. प लिहा मगला, पल्ला, काय लिहायचं, पल्ला, मग स लिहू आणि ला, सल्ला. तर इथे आपण काय शिकलो, इथे आपण नवीन शब्द तयार केले, पहिले बाहेरचा शब्द लिहिला आपण, मग सर्कलचा आतमधला. ह्या प्रकारे तुम्हाला एग्जाम मध्ये पण असेच प्रश्न येतील. तर हे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करा आणि वाचा, लिहा आणि मराठी सब्जेक्ट शिका. लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर दी मोर व्हिडिओज. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आपण नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट क्लासमध्ये आपण पेज नंबर 70 वाचन पाठ हे बघू. ओके, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे.